सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। सध्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी एका पत्राद्वारे केली आहे। सातत्याने नवी मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतायत। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची मुदत संपल्यामुळे गेल्या 1.5 वर्षापासून आयुक्त हे प्रशासक म्हणून काम पाहतायत। परिणामस्वरूप पालिकेचे अधिकारी सर्वच विभागांमध्ये कामचुकार आणि भ्रष्टाचार करतानाच्या बातम्या समोर येत आहेत। इतकेच नव्हे तर अनेक अधिकाऱ्यांच्या आस्थापनेवर अनेक वर्ष होऊन सुद्धा त्यांना त्याच पदावर ठेवले जात आहे, त्यामुळे काही अधिकारी अभिजित बांगर यांच्यावर नाराज असल्याचेही समोर आले। नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे एक नवा आयुक्त म्हणून पाहिजे यासाठी एक नव्या सनदी अधिकाऱ्याच्या शोधात असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांकडून मिळाली आहे। यामुळे अभिजित बांगर यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावरून उचल बांगडी होण्याची चर्चा सध्या शहरातील राजकीय वर्तुळात होतीये। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।